नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये मराठी योग भारती भाग 3 यामध्ये कथा साहित्य प्रकार या अभ्यासाबद्दल किंवा या घटकाबद्दल आज आपण प्रस्तावनेच्या संदर्भामध्ये काही मुद्दे पाहणार आहोत। कथा या साहित्य प्रकाराला दीर्घ अशी परंपरा आहे। म्हणजे काय तर कथा साहित्य प्रकाराबद्दल बोलायचं झालं तर कथा हा साहित्य प्रकार आजच्या काळामध्ये निर्माण झालेला नाही, तर तो फार प्राचीन काळापासून, म्हणजे काय तर रामायण असेल, महाभारत असेल, या काळामध्ये सुद्धा किंवा लोकसाहित्याच्या काही कला होत्या, या लोकसाहित्याच्या कला संदर्भामध्ये सुद्धा कथा हा भाग त्या काळी प्रसिद्ध होता। कथा या वाङ्मयाबद्दल जर बोलायचं झालं तर विद्यार्थी मित्र हो, आपल्याला कथेची पूर्वपीठिका, कथेचे घटक, कथेची वैशिष्ट्ये, कथेचे वातावरण याही मुद्द्याबद्दल आपल्याला बोलावं लागेल। तर या संदर्भामध्ये आपल्याला कथा म्हणजे काय, तर प्रस्तावनेच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला सांगेन की ज्यावेळेस मनुष्य आपल्या मनातले विचार ज्यावेळेस दुसऱ्याला सांगतो त्यावेळेस ती गोष्ट बनते आणि यातूनच कथेचा जन्म होतो किंवा कथा ही निर्माण होत असते। कथा म्हणजे काय तर कथा म्हणजे गोष्ट, कथा म्हणजे हकीकत, कथा म्हणजे वर्णन किंवा एखादा प्रसंग असेल, अनुभव असेल, याला आपण कथा असे म्हणतो। कथा म्हणजे कथा या मूळ शब्दापासून कथा हा शब्द अस्तित्वात आलेला आहे। कथा म्हणजे सांगणे, निवेदन करणे। एखाद्या मुद्द्याबद्दल आपल्याला बोलायचं असेल, चर्चा करायची असेल, सांगायचं असेल, तर त्यालाही आपण कथा असे म्हणतो। या ठिकाणी मी आता तुम्हाला कथा म्हणजे काय त्याच्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत आणि त्या व्याख्या कोणकोणत्या स्वरूपामध्ये आपल्याला मांडता येतील ते तुम्हाला सांगणार आहे। सुरुवातीला कथा म्हणजे शिकवण देण्यासाठी किंवा मनोरंजन करण्यासाठी। विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी पहिला मुद्दा मी तुम्हाला सांगितला की कथा म्हणजे शिकवण देण्यासाठी। एखादी आध्यात्मिक विद्यार्थ्यांना किंवा घरातील लहान मुलांना आपल्याला की आध्यात्मिक ज्ञान द्यायचं असेल, शिकवण द्यायची असेल, त्यासाठी काय काय करावं लागेल। मुलांनो, आपल्याला हे सांगावं लागतं की घरामध्ये जप असेल, तप असेल किंवा पूजा असेल, अर्चा असेल, या सगळ्या गोष्टी त्या मुलांपर्यंत आपल्याला पोचवाव्या लागतात। म्हणजेच काय अध्यात्माची शिकवण देण्यासाठी मुलांना आपल्याला सांगावं लागतं। दुसरा मुद्दा आहे की मनोरंजन करण्यासाठी। कथा म्हणजे मनोरंजन। एखादा प्रसंग आपल्याला विद्यार्थ्यांना सांगायचा असेल, त्यांचं मनोरंजन करायचं असेल, विद्यार्थ्यांना कंटाळा आलेला असेल, तर अशा वेळेस आपल्याला काही मनोरंजनाचे काही धडे त्यांना द्यावे लागतात, त्यांचं मनोरंजन करावं लागतं, एखादा विनोद निर्माण करावा लागतो आणि विनोदातून त्यांना त्यांचं मनोरंजन झाल्यावर आपल्याला कथेच्या स्वरूपामध्ये किंवा कथा म्हणजे काय हे विद्यार्थ्यांना सांगता येतं। आणि या ठिकाणी पुढचा मुद्दा आहे, फक्त मनोरंजन करून चालत नाही तर आपल्या मनातल्या विचार, कल्पना, भावना या आपल्याला किंवा काही आकर्षक घटना असतील तर वाचकांपर्यंत आपल्याला पोचवायच्या असतील तर त्याला सुद्धा आपल्याला कथा असं म्हणता येतं। म्हणजेच काय आपल्या मनामध्ये काही वेळेस चांगला विचार येतो, काही वेळेस वाईट विचार येतो आणि तो दुसऱ्यांपर्यंत आपल्याला पोचवायचा असेल तरी सुद्धा विद्यार्थ्यांनो त्याला आपण कथा असे म्हणतो। कथेत पुढची व्याख्या आहे, कथेत घटना असतात। एखादी चांगली घटना घडलेली असेल तर त्या घटनेवर आपल्याला कथा तयार करता येते। एखादी वाईट घटना घडलेली असेल, रस्त्याने जाताना आपण एखादा अपघात बघितलेला असेल तर त्या अपघाताबद्दल आपल्याला वर्णन करता येते। पात्र किंवा प्रसंग, घटना या सगळ्या मुद्द्यांना विचार न करून आपल्याला विचारात घेऊन त्या संदर्भामध्ये
आपल्याला कथा तयार करता येतात. तसेच कथेमध्ये स्थळ, काळ, वेळ यांचाही उल्लेख करता येतो. म्हणजेच काय, कथा तयार करताना आपल्याला कोणत्या ठिकाणी ती घटना घडली, ती घटना कशी घडली, या संदर्भात किती वाजता घडलेली आहे, किंवा तो जो काही प्रसंग आहे त्याचा संपूर्ण वर्णन आपल्याला करायचं असेल, तर या संपूर्ण मुद्द्यांना आपल्याला कथा म्हणून संबोधता येते. आणि यानुसार आपल्याला आता पुढची एक व्याख्या आहे, कथेतील पात्रांच्या परस्पर संबंधातून निर्माण झालेले ताणतणाव, संघर्ष, गुंतागुंत यासुद्धा मुद्द्यांचा आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागतो. म्हणजेच काय विद्यार्थ्यांनो, की कथा ही निर्माण करताना आपल्याला काही दोन विद्यार्थी असतील आणि त्या दोन विद्यार्थ्यांमध्ये काही संघर्ष झालेला असेल, तो आपल्याला ताणतणाव निर्माण झालेला असेल, तर त्या संदर्भामध्ये आपल्याला त्या मुलांना की संघर्ष का झाला, गुंतागुंत का निर्माण झाली, या संदर्भामध्ये त्यांचे मत आजमावता येते आणि त्याचे संपूर्ण आपल्याला कथानक तयार करता येते. थोडक्यात सांगायचे झाले तर कथा म्हणजे काय, या ठिकाणी विशिष्ट स्थळ काली पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचे एखाद्या विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजे कथा असे आपण म्हणतो. आता या ठिकाणी सांगायचे झाले तर एखाद्या ठिकाणी घडलेल्या पात्रांच्या परस्पर संबंधातून काही वेळेस घडलेल्या घटनांचे आपण काही वेळेस दुसऱ्या व्यक्तीला घटना का घडल्या, कशी घडली या संदर्भामध्ये अगदी उत्कटतेने आपण ती कथा दुसऱ्या व्यक्तीला सांगण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच काय, संपूर्ण कथानक त्या ठिकाणी तयार होत असते, यालाही आपण कथा असे म्हणतो. विद्यार्थी मित्र हो, आपण पुढच्या मुद्द्यामध्ये या ठिकाणी कथेत काही वेळेस हे सर्व घटक असतातच असे नाही, काही वेळेस कथेमध्ये पात्र असतात, काही वेळेस प्रसंग असतात, काही वेळेस त्या ठिकाणी घडलेल्या वातावरणाचा आपण विचार करत असतो. म्हणजे घटना कशी घडली, त्या घटनेमध्ये कोणकोण होतं, किंवा त्या घटनेला जबाबदार असे कोणकोणते घटक होते, याही मुद्द्याचा आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागतो. आणि थोडक्यात सांगायचं झालं तर कथा म्हणजे काय, तर कथा म्हणजे फक्त प्रसंगाचं चित्र नाही, किंवा कथेमध्ये फक्त व्यक्तीचे चित्र नाही, की अमुक दोन व्यक्ती आहे त्यांच्यामध्ये भांडणं झाली, त्यांच्यामध्ये अगदी बोलणं झालं, चर्चा झाली, वादविवाद झाला, याला आपण कथा म्हणणार नाही. किंवा निवड दृष्टिकोन नव्हे, एखादा दृष्टिकोन आपण समोर ठेवलेला आहे आणि त्यातून कथेला स्वरूप दिलेलं आहे, किंवा कथा निर्माण झालेली आहे असंही नाही, तर कथा म्हणजे काय, कथा म्हणजे विद्यार्थ्यांनो काही पात्र असतील, प्रसंग असेल, संघर्ष असेल, गुंतागुंत असेल, विचार, कल्पना, भावना, निवेदन शैली अशा वेगवेगळ्या मुद्द्यांचा आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागतो. आता मी तुम्हाला थोडक्यात कथा म्हणजे काय या ठिकाणी जी काही संकल्पना सांगितलेली आहे, तर तुम्हाला मी एक छोटीशी कथा सांगणार आहे. एक 10 वर्षाचा विद्यार्थी असतो, 4थीमध्ये शिकत असतो आणि घरची परिस्थिती अतिशय बेताची असते. विद्यार्थ्याची आई ही 4 घरची कामं करून घराचा जो काही गाडा आहे, संसार गाडा, तो ती चालवत असते. विद्यार्थ्याला मात्र खूप शिकायची इच्छा असते आणि वडील मात्र टीबीच्या रोगाने आजारी असतात, अंथरुणावर खिळून पडलेले असतात. विद्यार्थी मित्र हो, समाजामध्ये असे अनेक गरीब विद्यार्थी असतात ज्यांना मनापासून शिकायची इच्छा असते पण शिकता येत नाही. त्याप्रमाणेच या राजू नावाची एक कथा आहे किंवा एक गोष्ट आहे. आणि गावामध्ये एक श्रीमंत गृहस्थ असतो, त्याचे मुंबईला हॉटेल असते,
आणि सुटीच्या कालावधीमध्ये हा ग्रस्त आपल्या गावाकडे आलेला असतो। तो या राजूच्या घरी येतो आणि राजूच्या आईला सांगतो, मावशी याला माझ्याबरोबर तुम्ही मुंबईला पाठवा। आईच्या मनाची काहीच तयारी होत नाही। तुम्हाला सर्वांना विद्यार्थ्यांना माहिती आहे, प्रत्येकाच्या आईला आपल्या मुलाबद्दल खूप प्रेम असते आणि कुणाची आई आपल्यापासून मुलांना दूर पाठवण्यास तयार होत नाही। त्याप्रमाणेच राजूची आई राजूला मुंबईला पाठवायला तयार होत नाही आणि वडील तर अंथरुणावर खिळून असतात। राजू आईला तिच्या कामामध्ये बरीच मदत करत असतो। पण प्रसंग असा आहे कथेचा की वडील काही विचार करतात आणि राजूला सांगतात, काही हरकत नाही, तुला शिकायची खूप इच्छा आहे, तू मुंबईला जा यांच्याबरोबर आणि खूप मोठा हो। ठरल्याप्रमाणे आई पण निर्णय घेते आणि आपल्या राजूला त्या श्रीमंत गृहस्थाबरोबर मुंबईला पाठवते। तिकडे गेल्यावर काही दिवसातच इकडे वडिलांचा मृत्यू होतो। तो श्रीमंत माणूस राजूला या घटनेबद्दल काहीच सांगत नाही। राजू ज्यावेळेस हॉटेलमध्ये काम करत असतो त्यावेळेस शेजारी एक रात्रशाळा असते आणि या रात्रशाळेमध्ये काही विद्यार्थी जाता येताना त्याला दिसत असतात। राजूला हे सगळं पाहून खूप वाईट वाटते कारण त्याला शिकण्याची खूप इच्छा असते। तो धडपड करून शिक्षण पूर्ण करावं अशी त्याची इच्छा असते। तो त्या मालकांना विचारतो की या ठिकाणी जी मी मुलं पाहतो जाता येताना, जी रात्रशाळा आहे ते मला शिकता येईल का? मालक म्हणतात, नाही नाही, तुला इथे कामासाठी आणलेलं आहे। आणि मग त्या राजूचा विरस होतो, त्याला वाईट वाटते। आपण त्याला दररोज आईच्या हाताच्या भाकरीचा किंवा आईने केलेल्या पिठल्याचा वास येतो। त्याला हॉटेलमध्ये इतके गोडगोड पदार्थ असतात ते त्याला खाऊ वाटत नाही। गावाकडचं वातावरण किंवा त्या देवळातला घंटानाद किंवा आपलं घर, आपले वडील आजारी होते, या सगळ्या गोष्टींमुळे राजूची मानसिकता खराब होते। आणि एक दिवस कथानकामध्ये असा प्रसंग सांगितलेला आहे की एक दिवस हॉटेलमध्ये एक जोडपा आलेलं असतं, त्यांच्याजवळ एक लहान बाळ असतं आणि राजूला घरामध्ये एक छोटी बहीण असते। तिलाही वडिलांमुळे या टीबीचा संसर्ग झालेला असतो। या सगळ्या आठवणीने राजूची मानसिकता खूप खराब होते। हातामध्ये पाण्याने भरलेल्या ग्लासांचा ट्रे असतो आणि डोक्यामध्ये ताण तणाव गुंतागुंत विचार या सगळ्या गोष्टींमुळे शेजारीच एक उकळत्या कढईमध्ये तेल असते। आणि या सगळ्या प्रसंगामुळे राजूच्या हातातील भरलेल्या ग्लासांचा ट्रे त्या उकळत्या कढईत पडतो आणि संपूर्ण तेल त्याच्या अंगावर सांडते। राजू भाजला जातो आणि मग त्याला एका गॅलरीमध्ये मालक ठेवतात। पण गावाकडे वडील गेले, बहीण गेली, हे काही त्याच्यापर्यंत पोचवत नाही आणि कथानक या ठिकाणी संपले जाते। अशा पद्धतीने या ठिकाणी कथा म्हणजे काय, गोष्ट म्हणजे काय, तुम्हाला घटना म्हणजे किंवा केवळ घटना नाही, प्रसंग नाही, ताणतणाव नाही, संघर्ष नाही, गुंतागुंत नाही, तर त्या कथेमध्ये, त्या गोष्टीमध्ये पात्र असावी लागतात, प्रसंग असावी लागतात। या सगळ्यांचा परिपाक म्हणजे कथा। मी आता पुढचा मुद्दा आहे कथेची पूर्वपीठिका, म्हणजे कथा या मराठी वाङ्मयामध्ये, मराठी साहित्यामध्ये कशा आल्या, तर थोडक्यात तुम्हाला मी आता सांगणार आहे। या ठिकाणी 1890 हणा आपटे नावाचे ज्येष्ठ कादंबरीकार होते आणि त्यांनी एक करमणूक नावाचे साप्ताहिक सुरू केले। या साप्ताहिकामध्ये त्यांनी सुरुवातीला
दैनंदिन जीवनाशी ज्या काय आपल्या गोष्टी घटना घडत असतात त्याच्यावर त्यांनी लिहिण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर मराठी साहित्यामध्ये ग्रामीण कथा दलित कथा निर्माण होऊ लागल्या आणि केवळ आशय आणि अभिव्यक्ती नाही। विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी तुम्हाला थोडक्यात सांगायचं झालं तर स्त्रियांच्या शिक्षणावर हना आपटे यांनी काही कथा लिहिलेल्या आहेत आणि त्यानंतर माणसांच्या या दररोजच्या दैनंदिन जीवनाशी ज्या काही घटना घडत असतात त्यावर त्यांनी लेखन केलेलं आहे। अशा प्रकारे एकूणच कथेचा प्रवाह आणि आशय दोन्हीही वृद्धिंगत कशा पद्धतीने होत गेले ते आपण विद्यार्थ्यांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कथा साहित्य प्रकार याची प्रस्तावना, कथेच्या व्याख्या, कथेची पूर्वपीठिका आणि कथेचा थोडक्यात आशय या ठिकाणी मी सांगितलेला आहे। धन्यवाद।